श्री स्वामी समर्थ हा अनुभव आहे सोनल दहिवळ यांचा. त्याने लिहिलंय 27 जुलै 2008 रोजी माझी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ट्रेनिंगची परीक्षा होती. हे ट्रेनिंग फक्त 20 दिवसांचे होते आणि लगेचच परीक्षा होती. 2 मोठे मॉड्यूल वाचायचे होते. ट्रेनिंगबरोबर अभ्यासही चालू होता. CA करत असलेल्यांना ही परीक्षा अत्यावश्यकच होती. मला खूप भीती वाटत होती की केलेला अभ्यास लक्षात राहतो आहे की नाही, पण वेळोवेळी आई धीर देत होती, स्वामी तुझ्या पाठीशी आहे, तू फक्त अभ्यास कर, काळजी करू नकोस. परीक्षेचा दिवस जवळ आला आणि मी खूपच अस्वस्थ झाले. नेहमीप्रमाणे मी पूजा करून स्वामींना सांगितले की स्वामी माझी परीक्षा आहे, अभ्यास तर केला आहे पण भीती वाटत आहे, स्वामी तुम्ही माझ्या बरोबर चला. मी वेळेच्या आधी 20-25 मिनिटे तिथे पोचले. सर आले नव्हते म्हणून मी माझी वही काढून वाचू लागले. हात तोंडावर ठेवून मी वाचत होते आणि अचानक माझ्या हाताला गुलाबाचा वास येऊ लागला. मी पुन्हा पुन्हा वास घेत होते आणि गुलाबाचा वास येतच राहिला. सर वर्गात आले. मी वर्गात परीक्षेच्या जागेवर बसले. 2 मिनिटे स्वामींचा जप केला आणि पेपरला सुरुवात केली. सगळे प्रश्न नवीनच वाटत होते, काहीच सुचत नव्हते, तरीही स्वामींचे नाव घेऊन एक एक उत्तर लिहिणे सुरू केले. हाताचा वास पुन्हा घेऊन पाहिला तरीही गुलाबाचाच वास येत होता. शेवटी स्वामींना म्हटले की स्वामी हा पेपर मी नाही, तुम्हीच लिहितात. कसे बसे 3 तास गेले आणि ऑनलाईन परीक्षा असल्याने लगेच रिझल्ट लागला. स्वामींच्याच कृपेने 300 पैकी 177 गुण मिळाले आणि मी पास झाले. आम्हाला एक प्रोजेक्टही सबमिट करायचा होता. माझा प्रोजेक्ट खूपच चांगला झाला आणि पुढच्या बॅचच्या विद्यार्थ्यांना दाखवण्यासाठीच तेथे ठेवण्यात आला होता. मी घरी आले आणि आईला सर्व सांगितले. आई हसली आणि म्हणाली, तू एवढी काळजीस गेलीस म्हणून तू गेल्या गेल्या मी स्वामींचे पारायण सुरू केले. आणि महत्त्वाचे म्हणजे तुला जसा गुलाबाचा वास येत होता तसाच वास मलाही पारायण करेपर्यंत येत होता. सर्व आम्ही त्याच संध्याकाळी काकांकडे गेलो व त्यांना सांगितले. काकाही म्हणाले, तुझ्याबरोबर स्वामी आहेतच, त्यांनीच तुझा पेपर लिहिला. मी खूपच आनंदून गेले. स्वामी आपल्या भक्तासाठी काय काय करू शकतात याची ही एक प्रचितीच आहे. या अनुभवावरून तारक मंत्रातील ओळी आठवतात, कितीदा दिला बोला त्यांनीचा हात, नको डगमगू स्वामी देतील साथ. तर अशा प्रकारे इथे ताईंनी खूप सुंदर अनुभव सांगितला. अजून एका ताईंनी ते अनुभव दिला आहे, त्यांचं नाव आहे आशा सुरेश दहिवळ. त्यांनी लिहिले आहे, आम्ही दर गुरुवारी श्री भाटेकाकांच्या घरी दर्शनासाठी जातो. एक गुरुवार मी आणि माझी मुलगी दर्शनासाठी गेलो, परंतु काका घरी नव्हते. आम्ही स्वामींचे दर्शन घेऊन जरा बसलो आणि माझ्या मनात आले की काकांचेही दर्शन झाले असते तर बरे झाले असते. मी मनातल्या मनात स्वामींचा जप करत स्वामींकडे बघत राहिले आणि मला स्वामींच्या मूर्तीजवळ काका स्मितहास्य करत उभे दिसले. मी मनोमन दत्तात्रय स्वामी व काकांना वंदन केले. मनाला अतिशय धन्य वाटले. लगेचच मी मुलीला म्हटले की आपण जरा वेळ थांबू, आपल्याला काकू पण भेटतील. तेवढ्यात श्री काका व सौ काकू आले. आम्ही त्यांचे दर्शन घेतले व आनंदाने त्यांना घडलेले सांगितले. सर्व हकीकत ऐकल्यावर काका म्हणाले, तुम्ही तिसरी अशी व्यक्ती आहात की ज्यांना माझे असे दर्शन झाले. मला खूप आनंद झाला. फक्त मनात आले की काकांचे दर्शन व्हावे आणि लगेचच स्वामींनी माझी इच्छापूर्ती केली. मनापासून म्हणावेसे वाटते, माता बनुनी हट्ट पुरविसी गुरुमाऊली स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.